सातत्याने दुष्काळाशी करणाऱ्या सिन्नर तालुक्याला बंदिस्त पूर चारीच्या प्रकल्पामुळे एक नवीन ओळख निर्माण होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून सिन्नर तालुक्याची साधारणतः 40 वर्षांपासून प्रसिद्धी आहे. 1972 पडलेल्या प्रचंड दुष्काळात या भागामध्ये तत्कालीन आमदार नानासाहेब गडाख यांनी रोजगार हमीच्या काळामध्ये अनेक बंधाऱ्यांची निर्मिती केली. या 40 वर्षाच्या काळामध्ये सिन्नरच्या पूर्व भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. त्यावर शासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. परंतु शासन पिण्यासाठी पाणी पुरवते, पण शेतीच्या पाण्याचे काय? शेतीसाठी पाणी नसल्याने या भागातील शेतकऱ्यांकडे असणाऱ्या जमिनी पडीक पडल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाची कास धरली, परंतु खर्चाच्या तुलनेमध्ये दुग्ध व्यवसायात नफा मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडेही पाठ फिरवली. 12 महिने पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले. जेमतेम पुरेशा पावसाच्या पाण्यावर शेती केली जात होती. ही परिस्थिती सिन्नरचे विकास पुरुष विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाहिलं व सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्याची त्यांनी कल्पना मांडली. त्या कल्पनेला प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी शासन दरबारी मोठा संघर्ष केला. त्यांच्या मंत्रिमंडळातील असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे त्यांची योजनांना कोणत्याही मंत्र्यांनी अथवा अधिकाऱ्यांनी विरोध केला नाही. त्यामुळे तर त्यांनी 7-8 वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सिन्नर तालुक्यातील जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देव नदीची निवड केली. तसेच या अनेक गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांना बंधाऱ्यांमध्ये साठवलेल्या पाण्यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला. तसेच अजून अनेक पिकांमध्ये पाण्याचा मोठा साठा निर्माण झाला आहे. तसेच परिसरातील सर्वच विहिरींना या बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्यामुळे मोठा विसर्ग निर्माण झाला असून पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील मका, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांची लागवड केली असून ज्या शेतीच्या बाबतीत किमयागार ठरलेल्या आमदार माणिकराव कोकाटे हे गळ्यातील ताईत बनले असून सर्वांच्या तोंडी देवापेक्षाही कोकाटे साहेबांचे नाव येत आहे. विना मनुष्यबळ विना वीज या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान निर्माण झाले आहे. त्यामुळे आमदार कोकाटे यांना पुन्हा एकदा आमदारकीची लॉटरी लागणार असून भविष्यात ते मंत्रीपदापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा पूर्व भागातील शेतकऱ्यांनी व मतदारांनी व्यक्त केली. आज आपण पंचाळी या गावामध्ये उपस्थित आहोत आणि आपल्या समोर जो अथांग असा महासागर पाण्याने भरलेला आहे त्याचे प्रणेते आहे आमचे सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे साहेब. वर्षानुवर्ष दुष्काळाच्या खाईमध्ये पिचत पडलेल्या या सिन्नर तालुक्याला नवसंजीवनी आणि दुष्काळातून मुक्तता करण्याचे ध्येय घेऊन ध्येय घेतलेले आमदार कोकाटे साहेब यांनी आपल्या सिन्नर तालुक्यातील देवनदी खोपडी गावाजवळ पूरचारी निर्माण केली आणि त्या खोपडी ते मिरगाव ही पूरचारी निर्माण केली आणि तसेच कुंदेवाडी ते मिर सायाळा या दोन चाऱ्या पूरचाऱ्या या ठिकाणी निर्माण करून त्या पूरचारीच्या माध्यमातून 40 गावांना या पूरचारीच्या पाण्याचा फायदा झालेला आहे. देवनदी अथांग ओसंडून वाहत असताना ते पाणी अडवलं गेलं. आमच्या पंचाळी परिसरामध्ये 10 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह झाला आणि त्यानंतर असा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि तो पाऊस झाल्यानंतर प्रथमतः शहा गावातील मोठा धरण आपला ज्या ठिकाणी बंधारा होता मातीचा तो भरला गेला आणि या ठिकाणी आमचे दिवंगत आमदार सिन्नरभूषण नानासाहेब गडाख यांनी दुष्काळी कामामध्ये अनेक बंधाऱ्यांची निर्मिती झाली आणि आज त्याचं प्रायश्चित आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी जे दुष्काळी बंधारे त्यांनी या ठिकाणी बनवले होते त्या दुष्काळी बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा निर्माण झालेला आहे. खरोखर एका नानासाहेब गडाख या आमदारांनी आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये दुष्काळी कामांतर्गत बंधाऱ्यांची निर्मिती केली आणि आमदार कोकाटे हे आधुनिक भगीरथ म्हणून या ठिकाणी जन्माला आलेले आहे आणि त्यांनी आज आमच्या पंचाळे, शहा, देवपूर, खोपडी या परिसरातील मिरगाव या परिसरातील सर्व बंधारे पाऊस नसताना सुद्धा देवनदीच्या पूर पाण्याने ओसंडून वाहत आहे. अनेक बंधाऱ्यांच्या सांडव्यातून पाणी ओव्हरफ्लोने जात आहे. खरोखर अशा या भगीरथ प्रयत्न करणाऱ्या आमदार कोकाटे यांना भावी आमदारकीच्या आम्हाला शुभेच्छा आहे आणि जनता खरोखर आमचे 40 गावातील हे जे ज्यांना ज्यांना या पाण्याचा फायदा झालेला आहे
ही सर्व जनता कोकाटे साहेबांच्या पाठीशी सदैव उभी राहील आणि पुनश्च एकदा त्यांना आमदार आणि मंत्री करण्यामध्ये आपला सिन्नर तालुका अग्रेसर राहील असं मी या ठिकाणी आश्वासन देतो. गेली अनेक वर्षापासून वर्षानुवर्ष दुष्काळी असलेला सिन्नरचा पूर्व भाग, या पूर्व भागाचं संकट कधी मिटेल अशी पिढ्यानपिढ्या प्रत्येकाला काळजी होती. परंतु सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या प्रयत्नातून गेली 10-15 वर्षे त्यांनी पाठपुरावा करून देवनदी पूर कालवा या ठिकाणी साकार केला आणि त्या पूर कालव्याला एक महिन्यापासून पाणी वाहत आहे, ती अतिशय आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं संजीवनी म्हणावं लागेल आमच्या या पूर्व भागासाठी, कारण पूर्व भागामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात जमिनी असून देखील कोरडवाहू शेती करायचे आणि शेतीला पाणी नसल्यामुळे ते पाण्यावाचून सतत वंचित असायचे. तो पाण्याचा प्रश्न आमचा कायमस्वरूपी सुटलेला आहे आणि याही पुढे जाऊन आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांनी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अजून देखील 15,000 कोटी रुपये निधी मंजूर करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते काम देखील मंत्रालयात त्यांचा पाठपुरावा करत आहे. तेव्हा लवकरात लवकर नदीजोड प्रकल्प जर झाला तर 100% आमचा भाग 12 महिने बागायती होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि ते काम आमदार माणिकराव कोकाटे नक्की. जयराम थोरात, आज पंचाळे गावी हे तुम्ही जे पाहुणे आले त्यांची मी सर्वांचे मी आभार मानतो. आमचा तालुका जर पाहिला तर पूर्ण दुष्काळी, सतत दुष्काळी आणि असे दुष्काळी तालुक्यामध्ये आमचे आमदार साहेब माणिकराव कोकाटे यांना आम्ही सतत सांगत राहिलो की आमचा पाण्याचा प्रश्न आहे. भाऊ, आमच्याकडे जमिनी भरपूर आहे पण पाणी नसण्यामुळे त्या जमिनीला काही किंमत नाही असं सतत गारांना सांगून सांगून त्यांनी आमच्या तालुक्याचा उद्धार केला. पूर्वी इतिहास घडला की भगीरथ राजाने पूर्वजांच्या उद्धारासाठी भागीरथी गंगा ही स्वर्गातून आणली, तशी आमच्या माणिक भाऊना देवनदी ही भैरतून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भाग करता आणली आणि सर्व तालुक्याचा उद्धार झाला, शेतकऱ्यांचा उद्धार झाला असे त्यांचे मी सर्व तालुक्यातर्फे माझ्या गावातर्फे आभार मानतो आणि थांबतो. शिकलोकशाही न्यूज साठी डॉक्टर तानाजी मामा लांबखडे, रवंदेकर, अहमदनगर,